सर्व शिक्षक बंधु भगिनींना नमस्कार। मित्रांनो, मी दादाभाऊ रामभाऊ जगदळे, विषय साधन व्यक्ती, गट साधन केंद्र घनसावंगी, अंतर्गत डायट जालना। मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्सचा आज तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये कोणत्या कृती घ्यायच्या आहे, यामध्ये वर्ग 5वी ते 7वी विषय मराठी या व्हिडिओमध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आज वर्ग 5वीमध्ये क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास, कौशल्य क्षमता आहे भाषा संभाषण आणि संकल्पना आहे प्रसंग वर्णन, अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे 4-1-5 म्हणजे 5वी अध्ययन निष्पत्ती प्रकरण पहिलं आणि वर्ग 4थी। 5वीमध्ये जरी असलं तरी मागच्या याच्यावर असल्यामुळं 4थी। विविध प्रकारचे साहित्य यामध्ये आलेले नैसर्गिक सामाजिक तसेच इतर बाबी संवेदनशीलतेने समजून त्यावर चर्चा करतात। आणि पुढची अध्ययन निष्पत्ती आहे 5-1-2 म्हणजे दुसरं प्रकरण, पहिली अध्ययन निष्पत्ती आणि वर्ग 5वी। आपल्या परिसरात घडणारे प्रसंग घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात, त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात, प्रश्न विचारतात। जाणून घेऊया या अंतर्गत मित्रांनो, प्रत्यक्षात एक चित्र दिलेलं आहे इथं आणि या चित्रावर शिक्षकांनी वरील चित्रावर चर्चा करावी, विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे व प्रश्न विचारावे, जसे की हे चित्र कशाचे आहे, चित्रातील मुले काय करत आहे, या चित्रात आपल्याला कोणता संदेश मिळतो, चित्र पाहून चित्राविषयी घोषवाक्यात सांगा, त्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगून वर्गातील विद्यार्थ्यांना चित्राचे वर्णन करायला सांगतील, शिक्षक मोजक्या शब्दात चित्राचे वर्णन करतील। या प्रकारची कृती आहे मित्रांनो, लेकरांची निरीक्षण क्षमता वाढवण्याच्या संदर्भात ही कृती इथे दिलेली आहे। यानंतर सक्षम बनवू या अंतर्गत आहे मित्रांनो, एक शिक्षकांनी प्रसंग चित्र दाखवायचे आणि त्या प्रसंग चित्राच्या आधारावर लेकरांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे। इथं जे प्रसंग चित्र दिलेलं आहे त्यावर हे चित्र कोणत्या ठिकाणचे आहे, अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कोणती काळजी घ्याल, कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता हे चित्र कोणत्या सुधारणा कराव्या लागतील या चित्रामध्ये, या प्रकारे लेकरांची निरीक्षण क्षमता, प्रत्यक्षात लेकरांनी जे अनुभव घेतलेत कोरोना काळात त्यावर आधारित लेकरं यावर आपल्याला उत्तरं देणं अपेक्षित आहेत आणि देतील। शिक्षकांनी अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत, चर्चा झाल्यानंतर 2-3 विद्यार्थ्यांना चित्राचे वर्णन त्यांच्या शब्दास करायला सांगावे, अशी कृती इथं घेणं अपेक्षित आहे। सराव करूया या अंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करावे, प्रत्येक गटाला उपलब्ध असलेले एक चित्र देऊन चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे, गटातील मुलांनी एकमेकांशी चर्चा करून प्रसंग वर्णनाचे सादरीकरण करावे, शिक्षकांनी प्रत्येक गटास सादरीकरणाची संधी द्यावी। आणि कल्पक होऊया या अंतर्गत मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अनुभवलेला चांगला वाईट अनुभव आपल्या मित्राला सांगा, आठवडे बाजार, बस स्थानक, जत्रा अशी ठिकाणी तू पाहिली आहेत का, त्या ठिकाणाचे वर्णन आठव आणि मित्राला सांग, या स्वरूपाचं कल्पक होऊया। लेकरांना त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी या कोपऱ्यामध्ये या कृती दिलेल्या आहेत मित्रांनो। पुढे जाऊया। यानंतर मित्रांनो, वर्ग 6वी आज असलेल्या कृती, क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास, कौशल्य क्षमता आहे चर्चा करणे, प्रश्न विचारणे, आपले मत देणे, तर्क करणे आणि निष्कर्ष काढता येणे, संबोध आहे चित्रकथा। यामध्ये अध्ययन निष्पत्ती दिलेली 5-1-1 वर्ग 5वीची वर्ग पहिली अध्ययन निष्पत्ती आणि प्रकरण पहिलं, आणि खाली दिलेली आहे 18वी अध्ययन निष्पत्ती पहिलं प्रकरण आणि वर्ग 6वी। वरची अध्ययन निष्पत्ती ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील विनोदी साहसी सामाजिक विषयावरील कथा इत्यादी कविता इत्यादी विषय घटना चित्र पात्र व शीर्षक यांच्यावर चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत देतात, तर्क करतात आणि निष्कर्ष काढतात, आणि पाठ्यविषय पाठ कविता विनोद गाणी इत्यादी लक्षपूर्वक ऐकून आनंद घेतात। जाणून घेऊया अंतर्गत दिलेलं आहे मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगावे, प्रत्येक चित्रात काय दिसते ते विचारावे, चित्रकथेचे प्रकट वाचन करावे, विद्यार्थ्याकडून वाचून घ्यावे, चित्रातील विषयाशी संबंधित अनुभव विद्यार्थ्यांना विचारावे, विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरावरून अनुभव तक्ते तयार करून घ्यावेत, वाचून घ्यावे, वर्गात या प्रसंगाचे सादरीकरण घ्यावे। आपण प्रत्यक्षात लेकरांना वर्गात न घेता ऑनलाईन स्वरूपात घेणार आहोत, त्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला तशा पद्धतीचं सादरीकरण लेकरांकडून घ्यावं लागेल, किंवा ऑफलाईन जरी घेतलं तर ते
अंतर असेल आपलं सगळं सुरक्षित अंतर आपण लेकरांच्या घरी जाऊन जरी घेतलं तरी। त्यानंतर मित्रांनो पुढे इथं काही चित्र दिलेले आपल्याला चित्रकथे साठी आणि या चित्रकथे हे चित्र दाखवून प्रत्यक्षात या चित्रकथेचं लेकरांकडून आपल्याला वाचन करून घ्यायचं, ते वाचन कसे करतात ते बघायचं आणि प्रसंगाचे सादरीकरण कसे करतात त्यावरून प्रत्यक्षात लेकरांना ही चित्रकथा कितपत समजली हे आपल्याला समजण्यास मदत होईल। त्यानंतर सक्षम बनूया अंतर्गत या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रकथेविषयी परिचय करून द्यायचा आहे। चित्रकथेतील घटना प्रसंग पात्रे संवाद चित्रकथेची सुरुवात शेवट इत्यादी दिवशी चर्चा करायची। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बंडूची इजार या चित्रकथेतील चित्रांचे निरीक्षण करण्यास सांगायचं आणि विद्यार्थ्यांना चित्रातील पात्रांविषयी प्रश्न विचारून बोलते करायचं आहे आपल्याला। उदाहरणार्थ गोष्टीतील पात्रे कोणती, गोष्टीत कोणता प्रसंग घडला असेल, गोष्टीतील पात्रे एकमेकांना काय बोलत असतील, गोष्टीत पुढे काय घडले असेल, गोष्टीचा शेवट काय झाला असेल, असं लेकरांच्या तार्किक शक्तीला चालना देण्यासाठी ही कृती सक्षम बनूया या अंतर्गत ही कृती दिलेली आहे। कल्पना विलास लेकरांना करता आला पाहिजे या दृष्टीने ही कृती अतिशय महत्त्वाची आहे। इथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रकथा साविनय वाचून दाखवावी, अभिनयासह विद्यार्थ्यांचे 5 गट करावे। प्रत्यक्षात आता हे गट आपण त्याच पद्धतीने करणार प्रत्यक्षात ऑफलाईन नसल्यामुळे। बंडूची इजार या चित्रकथेत एका गटाचे सादरीकरण घ्यायचे, शिक्षकांनी चित्रकथेवर आधारित प्रश्न विचारायचे, गोष्टीतील पात्रांची नावे सांगा, तुम्हाला कोणते पात्र आवडले, का आवडले, कोणता प्रसंग घडला, घडलेला प्रसंग क्रमाने सांगा, गोष्टीचा शेवट बदलायचा असेल तर गोष्टीत कोणता कथा भाग तुम्हाला बदलायला आवडावासा वाटतो, बदलावासा वाटतो आणि तुमच्या घरी एखादा विनोदी प्रसंग घडला असेल तर त्या प्रसंगाविषयी लेकरांना अनुभव आपल्याला सांगायला लावायचे। आणि यामध्ये मग चला सराव करूया अंतर्गत प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांना बंडूची इजार या चित्रकथेचे सभिनय सादरीकरण करायला सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी बंडूची इजार ही गोष्ट स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे। कल्पक होऊयामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी बालसाहित्यातील विविध चित्रकथेचा शोध घेण्यास सांगावे, आवडलेल्या चित्रकथेचे नाट्यीकरणाची तयारी करायला सांगावी व त्याचे सादरीकरण करून घ्यावे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समान गट करावे, गटास वही पेन घेऊन बसण्यास सांगावे, प्रत्येक गटास एक गोष्ट तयार करण्यास सांगावी, तयार झालेल्या गोष्टीच्या नाट्यीकरणाचा सराव करण्यास सांगावे, 10 मिनिटं त्याला वेळ द्यावा, वर्गासमोर प्रत्येक गटाच्या गोष्टीचे साभिनय नाट्यीकरण घ्यावे आणि पूरक साहित्य स्त्रोतामध्ये आहे किशोर मासिकातील चित्रकथा, गोष्टींची पुस्तके, मुलांसाठी साप्ताहिक अंक व इतर बालसाहित्य वापरावं असं म्हटलंय त्यांनी। त्यानंतर वर्ग 7वी मित्रांनो, वर्ग 7वीमध्ये 3रा आणि 4थ्या दिवसासाठी या कृती दिलेल्या आहे। इथे एक क्षेत्र आहे वाचन कौशल्य आहे, साहित्य प्रकाराची जाण व त्याचे प्रकट वाचन, अध्ययन निष्पत्ती आहे 6वीची, मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकार कथा कविता नाटक कादंबरी ललितलेख इत्यादी समजपूर्वक वाचून चर्चा करतात। जाणून घेऊया अंतर्गत कृती मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकार जाणून घेऊन आदर्श प्रकट वाचन करणे, कार्यपद्धती मराठी भाषेत वाचण्यासाठी पाठ्यपुस्तकासोबत कोणत्या प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत, हे साहित्य प्रकार कुठे उपलब्ध होतात याची विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी, साहित्य प्रकाराची यादी बनवावी, त्यानंतर एखादे मासिक किंवा किशोर यातील मजकुराचे आदर्श प्रकट वाचन करून दाखवावे, यावेळी वाचनातील अचूकता, वाचलेल्या घटकाचे स्मरण आणि आकलन, वाचनातील सहजता आणि वाचलेलं दुसऱ्यापर्यंत पोहोचणं या गोष्टीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे। जाणून घेऊया अंतर्गत सक्षम बनूया अंतर्गत मित्रांनो, वर्तमानपत्रातील घटना किंवा प्रसंग वाचून त्यातील घटना योग्य क्रमाने सांगणे, कार्यपद्धती आहे खाली दिलेल्या यासारख्या बातमीचे प्रकट वाचन करून घ्यावे व डोळ्यासमोर बाजूला करून डोळ्यासमोरून ते बाजूला करून त्यातील घटना व प्रसंग योग्य क्रमाने विद्यार्थ्याला सांगायला लावाव्यात। आणि अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज ही बातमी दिलेली आहे, या बातमीचं प्रत्यक्षात प्रकट वाचन करायचं आणि त्यानुसार प्रत्यक्षात आपल्याला ही कृती इथे घ्यायची। मित्रांनो याच्यातलं जे पुढचा घटक आहे मित्रांनो याच्यातला, तो घटक प्रत्यक्षात आपल्याला 3 आणि 4 दिवसासाठी दिलेला असल्यामुळे तो उद्या घेऊया। आपण आज या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया।
धन्यवाद.